हॅलो मी राणी जैन आपण आता बघा प्रिलिम्सची जी भूषण दूत सरांची जी टेस्ट सिरीज होती यातला जो पेपर फोर झाला होता 66 जी एसचा त्यातले सिक्स्टी सिक्स टू हंड्रेड हे जे क्वेश्चन्स होते जॉग्रफी एनवायरमेंट आणि जनरल सायन्स तर हे जे क्वेश्चन्स आहे याचा अॅनालिसिस आता मी घेणार आहे ओके तर हे टेस्ट नंबर फोरचे क्वेश्चन्सचं आपण आता डिस्कशन करणार आहोत ठीक आहे तर पहिले जे आहेत क्वेश्चन्स ते आहेत जॉग्रफीचे ओके सो स्टार्ट करूयात ओके तर पहिला क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावा ओके हे जोड्या लावा बघा संगम दिला आहे आणि नदी ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे की जे पण नदी आ, गंगा नदी आहे गंगा नदी अलकनंदा आणि भगीरथी जेव्हा एकत्रित होते हे गंगा म्हणून पुढे वाद ठीक आहे ते हे दोघांचं अलकनंदा आणि भगीरथीचं दोघांचं संगम कुठे होतो देवप्रयाग ओके पण बघा अलकनंदा ही जी नदी आहे ना तिला भगीरथी भेटण्याच्या अगोदर अजून तीन चार नद्या येऊन भेटतात आणि शेवटी तिला भगीरथी मिळते ठीक आहे म्हणजेच आपली जी पण गंगा नदी आहे ना या गंगा नदीमध्ये या जे पण नद्यांचे नावं इथे तुम्हाला दिसत आहेत ना हे सगळ्या नद्यांचं पाणी गंगामध्ये वाहत असतं त्याच्यामुळे हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा ठरतो ओके तर स्टार्ट करूयात तर बघा विष्णुप्रयाग दिलात दिला तर विष्णुप्रयाग हे कुठे आहे जिथे ध्वली गंगा आणि अलकनंदा दोघं एकत्रित एक मिळतात जिथे त्यांचं संगम होतं ओके त्याच्यानंतर आहे कर्णप्रयाग कर्णप्रयाग म्हणजेच जिथे पिंडर आणि अलकनंदा या नदींचं संगम होतं ओके रुद्रप्रयाग मंदाकिनी आणि अलकनंदा देवप्रयाग भगीरथी आणि अलकनंदा आणि देवप्रयाग नंतर मग काय होतं ही गंगा म्हणून पुढे वाहते ओके ते हे लक्षात ठेवणार तर आन्सर इज ऑप्शन वन ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊयात ओके हा क्वेश्चन आहे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे हा ठीक आहे तर इथे तुम्हाला खिंड दिलेली आहेत आणि खिंड तुम्हाला मॅपमध्ये विचारलेली आहेत ओके सो पहिले आपण इथे बघून घे ऑप्शन्स ओके तर याचं उत्तर तुमचं काय येणार आहे जसं वन टू थ्री फोर असं दिलं आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला स्तंभ दिले आहेत हे बघूयात आपण ओके मानला खिंड कुठे येते ठीक आहे तर याचं बघा उत्तर आहे ऑप्शन वन आता आपण सॉल्व्ह करूयात ओके हे जे तीन आहे ना ही कोणती खिंड आहे माना खिंड कोणती खिंड ही मानाखिंड ओके चार जे आहे ना ठीक आहे हे कोणती आहे नीतीला खिंड ओके नीतीला खिंड ठीक आहे त्याच्यानंतर क जी आहे ना शिपकीला ठीक आहे शिपकिला ही जी आहे इटली दिस इज शिपकीला ओके आणि दोन जे आहे ती आहे थगाला तर ही जी आहे दोन नंबरची ती आहे थांगला खिंड ओके तर कधी तुम्ही वरतून खाली आले तर तुम्हाला पहिले इथे शिपकीला त्याच्यानंतर थांगला खिंड त्याच्यानंतर मानाखिंड आणि नंतर इथे नीतीला खिंड ओके सो ऑप्शन वन इज द आन्सर ठीक आहे खिंडीवर प्रश्न विचारले जातात तर हे आपल्या हिमालयामधल्या आपण खिंडी घेतलेल्या आहेत ठीक आहे हिमालयाची पण ही कोणती रांग आहे हे मला तुम्ही सांगणार ऑप कमेंटमध्ये जसं आपण हिमालयाच्या तीन रांगा बघतो ना सगळ्यात उत्तरेकडची ज्याला आपण म्हणतो ग्रेटर हिमालय हिमाद्री मधली मध्य हिमालय किंवा याला आपण कि म्हणतो हिमाचल आणि सगळ्यात खाली दक्षिणेला शिवालिक्स तर या ज्या पण आहे ना या सगळ्या भौतिक हे खिंडी कुठल्या आहेत मध्य हिमालयाच्या ठीक आहे हिमाचल ओके okay, आता पुढे ओके मॅप बेस्ड क्वेश्चन आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट हा बघा इथे शेडेड पोर्शन दिलं आहे विचारलं आहे हे कोणत्या प्रकारचे हवामान आहे पुढील नकाशा कोणते हवामान दर्शवते ओके आता बघा इथे कोणतं हवामान दर्शवते तर हे उत्तर बऱ्याच जणांना खूप सोपं गेलं असेल कारण इथे भारत येऊन जातं म्हणून आन्सर तुमचं कायदं आहे मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट पण लक्षात ठेवा हा क्वेश्चन आपण मी घेण्याचा कारण काय होता ना की स्टुडंट्सला बऱ्याच जणांना काय वाटतं की फक्त भारतपुरतीच मॉन्सून टाईप ऑफ जे क्लायमेट आहे हे संबंधित आहे पण नाही कुठे कुठे मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट येतं हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आलं लक्षात उत्तर नॉस नॉर्थ ऑस्ट्रेलियाचा uh, उत्तर भाग ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा इकडचे जे पण आपले हे तर ठीक आहे इकडचं तुम्हाला माहिती आहे आशिया खंडामधले हे फिलिपाइन्स थायलंड म्यानमार व्हिएतनाम हे जे देश आहेत ओके okay? हा कोणता खंड आहे आपला आफ्रिका खंड तर हा मॅडागास्कर इथे आहे आफ्रिका खंडाचा हा जो पूर्व भाग आहे इथे आहे ओके okay? हे आहे साऊथ अमेरिका खंड इथे आहे तर इथेच बघा तुम्ही बघताच कोणती नदी ॲमेझॉन तर इथं मुख पण ह्या भागामध्ये तुम्हाला बघायला भागा मिळेल ठीक आहे तर हे जे भाग आहे अजून साऊथ अमेरिकेचा हा मेक्सिकोचा थोडा भाग येऊन जातो आणि साऊथ अमेरिकेचा उत्तर भाग तर इथे सगळीकडे काय मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट तर कधी तुम्हाला विधान स्वरूपात आले की मॉन्सून टाईपचे क्लायमेट इथे ते आढळतं तरी तुम्हाला माहित असायला पाहिजे फक्त एवढं नाही भारतातच किंवा आजूबाजूच्या देशातच आहे तर नाही हे सगळं लक्षात ठेवणार तसंच भूमध्य सागरीय हवामान कुठे आहे सुदान टाईप ऑफ क्लायमेट कुठे आहे विषुवृत्त्य तर लक्षात राह राहणार आहे तुम्हाला ठीक आहे तर हे तर हे मॅप बघून घेणं खूप गरजेचं आहे ओके आता नेक्स्ट क्वेश्चन अगेन मॅप डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे दिलेली आकृती विचारली कशाची कोणाची आहे ठीक आहे आता बघा पहिले तर ऑप्शन्स कधी आपण बघितलं तर यार्दांग यार्दांग हे काय आहे जसं आपण बघतो की वाऱ्याच्या अपक्षरण गाऱ्यातून निर्माण होणारा भूरूप आहे अर्धा ठीक आहे गारा खडक म्हणजेच हा जो आहे ना डायग्राफ ही तुम्हाला बघताच काय वाटलं आहे का हे तर आहे खडक यस हे खडकच आहे पण याला सहारा वावंटामध्ये ह्या भूरूपाला काय नावाने ओळखतात गारा म्हणून काय नावाने ओळखतात गारा म्हणून तो उत्तर तुमचं येणारं आहे ऑप्शन टू ओके त्याच्यानंतर त्याने बघा हे पण अपक्षरण कार्यातून निर्माण होणारा भूरूप आहे भूछत्र खडक किंवा यालाच गारा आपण म्हणतो किंवा जर्मनीमध्ये याला, जर्मनी याला पिलफेल्झन म्हणतात है ना ओके त्याच्यानंतर बघा बारखन बारखन हे काय आहे एक प्रकारचे सॅनड्युन्स आहे वालुकागिरी आहे तर वालुकागिरी ही काय निकनिक्षेपण कार्यातून निर्माण झालेले बुरु वाऱ्याच्या निक्षेपणकार्यातनं ओके तर याचं उत्तर आहे ऑप्शन टू इथे मी मुद्दामन भूछत्र खडक न देता असे शब्द घेतलेले आहेत ओके आता पुढे कारण आयोग आता अशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम करायला लागलेली आहे ओके आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टी ओके क्वेश्चन नंबर सेवन्टी घेऊयात आता ओके आता इथे बघणार तुम्ही दिलेल्या माहिती वरून भूगोलतज्ज्ञ ओळखा ओके आता इथे बघणार कॉस्मोस हा ग्रंथ लिला निसर्ग हा मृत पदार्थ नाही ती एक पवित्र व मुख प्रेरणा आहे अशी धारणा हवामानशास्त्रज्ञ हवामानशास्त्र म्हणजेच क्लायमेटॉलॉजी या सगळेचा वापर यांनी सर्वप्रथम केला म्हणजेच क्लायमेटोलॉजी हा जो शब्द यांनी दिलेला आहे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे गेल्यास चुंबकीय प्रेरणेची शक्ती कमी कमी होत जाते असा शोध त्यांनी लावला हे आपल्याला माहिती आहे आपली कधी पृथ्वीच्या पण तुम्ही ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे येतात तर जी पण मॅग्नेटिक फील्ड आहे ही ध्रुवाकडे सर्वाधिक आहे विषुववृत्ताकडे कमी आहे तर हा पण शोध कोणी लावला होता अलेक्झांडर वॉन हम्बोल्ड याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन थ्री इज द आन्सर तर हे सगळं जे आहेत यांच्याबद्दल हे दिलेली माहिती आहे ठीक आहे इवन त्यांनी क्लायमेटॉलॉजी हा शब्द इवन तुम्हाला माहीत आहे की जे हंबोल्टचे एक सागरी प्रवाह आहे जे पेरू चिलीचा जो देश आहे सा दक्षिण अमेरिकाचं तिथे तर तिथनं हा प्रवाह वाहत असतो ठीक आहे शीत प्रवाह आहे बोलचा प्रवाह आणि ज्या वेळेस हा शीतप्रवाह उष्ण होतो तर त्यावेळेसच आपण त्याला काय म्हणतो मग अलनीनो ओके ते हे लक्षात ठेवणार ठीक आहे आता पुढे आता इथे बघा तुम्हाला काल रिटर दिले फेडरिक रेड्झल दिले अल्फ्रेड वेगनार अल्फ्रेड वेगनार यांनी काय दिलं आहे भू ख भूखंडवहन सिद्धांत दिलेला आहे राईट आणि त्यांचा ग्रंथाचं नाव काय होतं ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट अँड ओशन ठीक आहे ते तुम्हें। तसस, uh, हे लक्षात ठेवणार तुम्ही ओके तसंच कार्ल रिटर आणि फेडरिक रेडझल यांचे पण पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला uh, काय म्हणतात स्पष्टीकरणमध्ये दिलेल्या आहेत ओके आता नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर सेवेंटी वन ओके व्हेरी इम्पॉर्टंट हा पण छान प्रश्न आहे ओके इथे बघणार योग्य विधान निवडा ओके योग्य विधान निवडा विचारला आहे सागर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक व रासायनिक ब्याण्णव मूलद्रव्यापैकी चौसष्ट मूलद्रव्य विद्राव्य झालेली असतात ओके हे एकदम बरोबर आहे पाण्यामध्ये सागरच्या केवढे मूलद्रव्य असतात नांटी टू ठीक आहे एलिमेंट्स फक्त मॅग्नेशियम ब्रोमिन मीठ यांचे किफायतीशीर उत्पादन करता येते हे पण बरोबर आहे बघा मॅग्नेशियमचे असेल किंवा ब्रोमिनचे ब्रोमिन हे जे पण मूलद्रव्य आहेत ना यांच्या गुठळ्या हो नॉट्स तयार झालेले असतात आणि हे समुद्राच्या खाली पडलेल्या म्हणजे कलेक्ट झालेल्या असतात तर हे, हे ग्रंथी काढून मध्यातनं मॅग्नेशियम ब्रॉमेन आणि मीठ तर आपल्याला माहिती आहे तिचं उत्पादन सागरी पाण्यातनं घेतलं जातं किंवा सागर भागातनं घेतलं जातं आता जगातील नव्वद टक्के मोनोझाईटचे साठे केरळ व तमिळनाडू येथे आहे तर हे चूक आहे हे बघा जगामधील नव्वद टक्के मोनोझाईटचे साठे हे भारतातच आहे पण ते फक्त कोणाच्या किनाऱ्यावर साईकटलेले आहे फक्त केरळच्या केरळचा जो पण किनारा आहे ठीक आहे तिथल्या वाळूमध्ये मोनोझाईट हे वाळू आहे या मोनोझाईट वाळूमधनं एक काढला जातो खनिज ते म्हणजेच कोणता आहे थोरियम कोणता आहे तो थोरियम तर हे लक्षात ठेवणार तर हे ते तमिळनाडू नाही आहे म्हणून मग ऑप्शन क का हे काय होतं चुकीचं होतं तर नव्वद टक्के हे कुठे आहे मोनोजाईट फक्त केरळमध्ये आहेत ठीक आहे ओके आता पुढे सागर सागरात भूखंड मंच आणि एक म्हणते हे रफ करूयात ओके सागरात भूखंड मंच आणि उतारावर आढळणारे वाळूबरोबर सोने हिरे प्लॅटिनम इत्यादी खनिजद्रव्य असतात ठीक आहे भूखंड मंच जे पण आपण म्हणतो कॉन्टिनेंटल शेल्फ तिथे वाळू याच्याबरोबरच हे पण ख खनिजद्रव्य आढळतात गाळाबरोबर हे सगळं पुढे गेलेलं हास्तं ओके तर इथे ऑप्शन सेवन्टी वनचं काय येणार आहे अ ब आणि डत ऑप्शन वन इज द आन्सर ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बहात्तर ठीक आहे क्वेश्चन नंबर सेवंटी टू इथे बघा तुम्हाला चुकीची जोडी ओळख विचारली आहे ठीक आहे बहात्तरचं तर क्वेश्चन काय आहे कॉन्नरेड विलगता ओके संबंधी हा प्रश्न आहे तर विलगता काय असता आहे पहिले तर लक्षात ठेवा जे वेळेस आपण पृथ्वीचा अंतरंग तुम्ही वाचला असेल ठीक आहे त्यावेळेस आपण बघितले हे तीन थरं आहेत पृथ्वीच्या अंतरंग अभ्यास करत असताना आपण तीन थरांचा प्रामुख्याने अभ्यास करतो शिलावरण प्रावरण आणि गाबा ओके okay. आणि हे शिलावरण प्रावरण आणि गाभ्यामध्ये पण त्या खडकमध्ये तिथली जी पण घनता असेल खडकातली किंवा जे पण खनिज आहे यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो जिथे हे बदल घडायला लागतात त्यांना आपण संक्रमण क्षेत्र म्हणतो आणि त्यालाच भूगोलमध्ये आपण म्हणतो विलगता ठीक आहे तर अशी टोटल भूपृष्ठापासून जेव्हा तुम्ही केंद्राकडे येतात पृथ्वीच्या तर अशा तुम टोटल केवढ्या भू विलगता लागतात आपल्याला पाच विलगता लागतात तर ते विलगताना ज्या शास्त्रज्ञांनी ती विलगता शोधून काढली आहे त्या शास्त्रज्ञाचंच नाव त्या विलक्ताला दिलेली आहे, आहे ते ओके ते इथे तुम्हाला चुकीची जोडी ओळखायला सांगितली आहे तो कॉनरेड विलगता हे कोणादरम्यान येते सियाल आणि सायमा सियाल आणि सायमा हे कोणाचे जो पण आपला शिलावरण आहे शिलावरणचे दोन उपथर आहे सियाल आणि खालचा आहे सायमा तर या दोघांच्या दरम्यान आहे कॉनरेड विलगता ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेपेटी विलगता ओके प्रावरण आणि आंतरप्रावरण यांच्या दरम्यान आहे काय रॅपिटी विलकता ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे गुटेनबर्ग विलकता हे बाह्यगाबा आणि अंतर्गाबा तर रॉंग तर। हे बाह्यगाभा आणि अंतर्गाभाच्या दरम्यान नाही आहे हे बाह्यगाभा आणि अंतर्गाभाच्या दरम्यान येते लेहमन विलकता कोणती येते लेहमन विलकता ओके आणि गुटेनबर्ग विलकता कुठे येते मग ठीक आहे गुटनबर्ग विद विलगता येथे आहे ठीक आहे इथ पहिले आपण हे बघून घ्या मोहो विलगता कुठे येते प्रावरण आणि शिलावरण ठीक आहे तर गुटनबर्ग येथे शिलावरण आणि प्रावरणच्या दरम्यान येत असते गुटनबर्ग विलगता क्लिअर तर अशा केवढ्या विलगता आपण बघतो पाच इथे तुम्हाला चारबद्दल विचारलं आहे ठीक आहे तर उत्तर तुमचं काय येणार आहे कोण कुठे गेलं उत्तर क्वेश्चन नंबर सॉरी ऑप्शन नंबर थ्री इज द आंसर कारण अंतरगाभा आणि बाह्यगाभ्याच्या मध्ये आहे लेहमन विलक्ता ओके आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 73 थ्री ओके क्वेश्चन नंबर 73 थ्री हे खडकांबद्दल प्रश्न आहे खडक आणि त्यातमधले खनिज ओके सो so, बघूयात आपण हा प्रश्न व्हेरी इंटरेस्टिंग खूप छान प्रश्न आहे हा पण ठीक आहे तर फेरोमॅग्नेशियम असलेले खडक कोणते आहे ज्याच्यामध्ये लोह पण आहे आणि मॅग्नेशियम ते हे आहे ऑलिव्हिन ठीक आहे त्याच्यानंतर अ फेरो मॅग्नेशियम अ फेरो म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे पण लोह नाही आहे ठीक आहे तर ते आहे फेस्पार ओके कार्बोनेट डोलोमाइट आणि बाष्पस चिप्स आलं लक्षात ओके तर याचवरून उत्तर काय येणार आहे मग तुमचं ऑप्शन थ्री इज द आन्सर ठीक आहे मध्ये बघा ऑलिव्हिन आहे ॲम्फिबोल आहे पायरोक्झिन आहे हे सगळे काय आहे मॅग्नेशियम ठीक आहे हे, 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 हे लक्षात ठेवा कार्बोनेट डोलोमाइट इथे घेतलं आहे कारण डोलोमाइट म्हणजेच काय आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीमध्ये ज्या वेळेस चाळीस टक्के काय असं आहे मॅग्नेशियमचे प्रमाण त्यावेळेस या खनिजाला आपण म्हणतो खडकाला आपण म्हणतो डोलोमाइट क्लियर म्हणून कार्बोनेटच्या पुढे काय आलं डोलोबाईट ओके okay? आता पुढे क्वेश्चन नंबर सेवन्टी फोर अगेन खूप छान प्रश्न आहे आपण सागराच्या लांब अरुंद उथळ आणि निमजी पात्राला काय म्हणतात लॉंग लांब नॅरो अरुंद काढला आहे मी शॅलो हे उथळ असतं आणि सिंकिंग बेड ऑफ द सीज खाली जाणारे हे ते याला आपण काय म्हणतो भूसन्नती काय म्हटलं जातं याला भूसन्नती तुम्हाला माहिती आहे एक उदाहरण तेहतीस समुद्र ज्यावेळेस दोन भूपट्ट होती म्हणजे गोंडवाना आणि दक्षिणेकडचं गोंडवाना आणि वरचं युरेशन भूपट्ट दरम्यान एक तयार झालं होतं भूरूप त्याला म्हटलं गेलं भूसन्नती आणि यातामध्ये जे पाणी होतं म्हणून ते सागरी भाग होतो म्हणून त्याला पुढे नाव गेलं तेहतीस समुद्र तर हे काय आहे जिओसिनक्लाईन भूसन्नतीचे हे सगळं आपण आता वाचलं आता बघा इथे तुम्हाला दिलं आहे समुद्रबूड जमीन कॉन्टिनेंटल शेल्फ हे नाही येणार कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजेच काय आहे आपला हे भूभाग आहे भूभागाचाच जो भाग समुद्रात बुडालेला असतो त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल शेल्फ आणि याची खोली केवढी असते कॉन्टिनेंटल शेल्फची शंभर फॅदम बघा सागरी खोली आपण फॅदम या युनिटमध्ये मोजतो ना तर त्यामुळे कॉन्टिनेंटल शेल्फची खोली केवढी असते शंभर फॅदम आणि मीटरमध्ये येईल ते दोनशे मीटर ओके पुढे आता सागरी कटक सागरी कटक म्हणजेच काय की सागरी भागात जे रांगा तयार झालेल्या असतात जलमगन रांगालाच आपण काय म्हणतो सागरी कटक जसं भूपृष्ठावर जसं जमिनीवर आपले पर्वतीय रांग असतात ना तसंच सागरमध्ये पाण्यात पण पर्वतीय रांग असते ज्याला आपण म्हणतो जलमगन रांग किंवा सागरी कटक आणि सागरी गर्त हे अत्यंत खोल उताराचे आणि अत्यंत खोल जे असतो भाग सागरी याच्यात त्याला आपण म्हणतो सागरी गर्त हा अत्यंत खोल असतो आणि हा खूप लांब नसतो नॅरो असतो पण खोल असतो ठीक आहे हे आपण म्हणतो सागरी गट ओके सो आन्सर इज ऑप्शन वन ठीक आहे आता पुढे पंच्याहत्तर प्रश्न क्वेश्चन नंबर सेवंटी फाईव्ह ॲसर्शन आणि रिजनिंग टाईप ऑफ क्वेश्चन आहे ठीक आहे आता याच्यात दिलं आहे तुम्हाला अ uh, दान पॉर्झॉल मृदा मोठ्या प्रमाणात निलक्षित निक्षालित होतात हे एकदम बरोबर आहे का होतात हे मी पुढे सांगेन म्हणजेच आता पुढचं विधान आहे ह्या मृदेची म्हणजेच पॉडझल मृदेची निर्मिती जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात होते तर ब चूक आहे अबरोबर आहे ठीक आहे तर इथे तुमचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन थ्री अबरोबर ब चूक आता का पॉडझल मृदा मोठ्या प्रमाणात नि असतात हे बरोबर आहे हे बघा पण ह्या ज्या मृदा आहे ना यांची निर्मिती जास्त पर्जन्याच्या प्रदेशात होत नाही मध्यम ते कमी पर्जन्य जिथे असतं अत्यंत शीत भाग जे असतं आहे अत्यंत शीत जिथे बर्फाचं संचयन होतं मध्यम ते अत्यंत कमी पाऊस तिथे पडतो अशा प्रदेशात ही मृदा बघायला मिळते पॉडझल ठीक आहे मग आता यांचं लिचिंगच काय होतं निलक्षण का होतं कारण की काय होतं ज्यावेळेस उन्हाळा किंवा वसंत ऋतू लागतो त्यावेळेस काय होतो इथे जो पण गोठलेला भाग असतो मृदेमध्ये जो पण काय बर्फ गोठलेला असतो हो का हा काय होतो बर्फ वितळतो आणि याच्यामुळे ही मृदा काय होते मग निलक्षित होते ओके याच्यामुळे ऑप्शन अ हे बरोबर -बर आहे पण ब हे काय आहे चूक आहे ओके सो so, नेक्स्ट क्वेश्चन हे लक्षात ठेवणार ही मृदा शीत प्रदेशात आढळते मध्यम ते कमी पर्जन्याच्या ठिकाणी ओके आता क्वेश्चन नंबर सेवन्टी सिक्स आता सातरवा जो आहे दोन हजार एकोणावीसच्या नैऋत्य मॉन्सून वाऱ्याच्या परतीचा प्रवास कोणत्या तारखेपासून सुरू झाला ओके हे बघा दोन हजार एकोणावीसचा हा जो परतीचा रिट्रीटिंग मान्सून होता हा आत्तापर्यंत म्हणतो ना आता सगळ्यात उशिरा झालेला तो झाला होता नऊ ऑक्टोबरमध्ये ठीक आहे युजली सप्टेंबरमध्ये व्हायला लागते पण हा यावेळेस एक महिना उशिरा गेलेला दोन हजार एकोणावीसच्या मान्सूनमध्ये तर नऊ ऑक्टोबरला पश्चिम राजस्थानपासून याची सुरुवात झाली होती ओके तो आन्सर इज नाईन ऑक्टोबर आता नेक्स्ट सेवन्टी सेवन क्वेश्चन नंबर ओके okay. इथे लक्षात बघा योग्य विधान निवडा अभिसरण पर्जन्य अभिसरण विचारलं आहे बघा अभिसरण म्हणजेच काय कन्वेक्टिव रेन्स कन्व्हेक्शन रेन्स जसं वाचायचं आहे ऐकायचं आहे ओके okay. पर्जन्य क्युम्युलोनिम्बस जगामुळे होतो एकदम बरोबर जगात सर्वाधिक पर्जन्य अभिसरण प्रकारचा पर्जन्यपासून होतो तर हे चूक आहे काय मी पुढे सांगते अभिसरण प्रकारचे पर्जन्य ह्या क्षेत्रात पर्जन्य शाळेचे प्रदेश आढळते ही पण चूक अभिसरण पर्जन्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते हे पण काय आहे बरोबर आहे ओके आता बघा अभिसरण पर्जन्य हे बहुतेक कधी याला आपण अवकाळी पाऊस पण म्हणतो ठीक आहे हे भर उन्हाळ्यात मिड मेपासनं ते जून स्टार्टिंग मधपर्यंत जोपर्यंत खूप उष्णता असते ठीक आहे जमीन अतिशय जास्त गरम होते गरम झाल्यामुळे काय होतो ही गरम झालेली भूपृष्ठाला जवळ जी पण गरम झालेली हवा असते ही प्रसरण पावते हलकी होते आणि ती जोरदार वरती जाते जेवढी ती जोरदार वरती जाते तेवढीच ती फटकन थंड होते सांद्री भवन प्रक्रिया होते आणि मुस तर बघा जेव्हा हे वरती जाते गरम उष्ण झालेली हवा वरती जाते एकदम जोरदार प्रमाणे त्यावेळेस अशी इथे कोणते ढगं तयार होतात आव्हा ढव्य ढग ढगं ओके आणि मग मुसळधार पाऊस देतात विथ गारा गारा पण ह्यातच पडतात तर हे बरोबर आहे क्युमिलोनिम्बस हे बघा क्युम्युलोनिम्बस जे ढगं आहेत ना हे युजली ज्यावेळेस आर्द्रता असेल आणि अत्यंत जास्त उष्णता असेल तर हे ढगं तयार होत असतात ओके त्याच्यानंतर जगात सर्वाधिक अभिसरण प्रकारचा पाऊस नाही पडत तर जगात सर्व अधिक जगा पाऊस पडतो कोणता प्रतिरोध प्रकारचा प्रतिरोध म्हणजेच काय आहे की जे पण वारे असतात यांना अडथळा येतो आणि पाऊस पडतो जसं आपल्या पश्चिम घाट हा काय नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडथळा आहे जे अरबी समुद्राची एक शाखा असते अरब नैऋत्य मोसमी वाऱ्याची तर यांना हा अडथळा येतो वरती जेव्हा चढत असतात त्यावेळेस ते थंड होतात आणि पाऊस देतात तर याला आपण म्हणतो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आणि हे जगात सर्वाधिक पाऊस या प्रकारचा पडतो प्रतिरोध प्रकारचा ओके तर हे चुकीचं होतं अभिसरण प्रकारचे पर्जन्य ज्या क्षेत्रात त्या या क्षेत्रात पर्जन्य छायाचा प्रदेश आढळतो तो नाही प्रतिरोध प्रकारच्या पावसाच्या क्षेत्रात तुम्हाला पर्जन्य रेन शेडो रिजन बघायला मिळतो कारण हे बघा इथेच इथे पाऊस पडतो पण इथे जोपर्यंत हे वारे जातात बाष्पयुक्त हे थंड होऊन इथे पूर्ण पाऊस दिलेला असतो पण ज्यावेळेस हे खाली उतरतात यांचं तापमान वाढतो ठीक आहे उष्णता वाढते बा बाष्पधारण क्षमता वाढलेली असते ऑलरेडी इथे त्यांनी पाऊस दिलेला असतो तो खाली उतरताना त्यांच्याकडे मॉइश्चर पण जास्त राहत नाही ते पाऊस देत नाही तर ह्या भागात खूप पाऊस असतो आणि ह्या विरुद्ध भागात पावसाचे प्रमाण खूप कमी असतं याला आपण म्हणतो रेन शॅडो पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा यालाच बघा लिवड साईड पण म्हणतात काय म्हटलं जातं याला लिवड साईड हे पण लक्षात ठेवा शब्द आणि हे ही जी बाजू जिथे भरपूर पाऊस पडतो याला आपण म्हणतो हे जो भाग आहे ना हे आहे लिवड आणि आहे दिस इज लीवड आणि ही आहे रेन साईट ठीक आहे ओके आता पुढे अभिसरण पर्जन्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते येस yes. काच मोठ्या प्रमाणात होते कारण खूप मुसळधार पाऊस पडतो ना याच्यापासून आणि मुसळधार पावसामुळे काय होतो की जमिनीची धूप होते ओके okay? तर अ आणि ड हे योग्य विधाने आहे तर ऑप्शन वन इज द आन्सर ओके आणि बघा हे जे मी सांगितलं दिस इज लिवर्ड आणि ही जी असते रेन किंवा याला आपण म्हणतो विंडवर्ड साईड साईड ठीक आहे आता जसं हे पर्वतीय भाग आहे इथनं वारे चढत आहे तर हे आहे विंडवर्ड साईड आणि दिस इज स्ली वड साईड ओके आता पुढे सेवन्टी एट क्वेश्चन नंबर सेवन्टी एट चुकीची जोडी निवडा ओके आता बघा हे जे प्रश्न आहे ना इथे पठार दिले आहे ना एका बाजूला तुम्हाला ते पठार कोणत्या प्रकारचं आहे ते विचारलं आहे ठीक आहे आता कोलंबिया हा जो पठार आहे ना हा कोणत्या देशात आहे लक्षात ठेवा पहिले तर यू एस एमध्ये उत्तर अमेरिक यू एस एमध्ये अमेरिकेमध्ये आहे आणि हा कोणत्या प्रकारचा पठार आहे इंटर माउंटेन आंतरपर्वतीय पठार आंतरपर्वतीय पठार कोणाला म्हणतात जे पठार चौघी बाजून सगळ्या बाजूंनी पर्वताने वेढलेला असतो आणि मध्ये काय असते पठार अशा पठारला आपण काय म्हणतो आंतरपर्वतीय पठार इंटर माउंटेन प्लॅट तो कोलंबिया पठार हा त्याच पद्धतीचा आहे ठीक आहे कोलंबिया पठार हा लावाने निर्माण झालेला पठार आहे हे पण लक्षात ठेवणार ॲप्लेशियन पठार ॲप्लेशियन पठार पण परत अमेरिकेमध्येच आहे हा पर्वतपदीय पठार आहे ठीक आहे तर हे पर्वतपदीय म्हणजेच काय ना की ही इथे परत डायग्राम काढते मी ही ॲप्लेशियन रांग आहे या ॲप्लेशियन रांगाच्या पायथ्यालगतच हा पठार तयार झाला आहे बस त्याच्या अवतीभोवती अजून कोणती रांग नाही फक्त एकाच बाजूला रांग आहे त्याच्या पायथ्यालगत हा पठार तयार झाला आहे म्हणून याला आपण म्हणतो पर्वतपदीय पठार पिडमेंट प्लाटो ओके त्याच्यानंतर आहे तिबेटचे पठार ओके खंडीय पठार आहे कॉन्टिनेंटल प्लॅटो तर तिबेटचे प्लॅटो हे कॉन्टिनेंटल प्लॅटो नाही आहे तिबेटचे पठार हे आहे त्याला आपण म्हणतो आंतरपर्वतीय पठार आहे तिबेटचे पण कारण की बघा तिबेटच्या प्लॅटोच्या उत्तरेला आहे कुंडलुण रांग आणि दक्षिणेला आहे हिमालयन रांग वरती कोणती आहे कुणलुण रांग आणि दक्षिणेला आहे हिमालयाची रांग आणि या दोघं दरम्यान काय बसलेलं आहे आपलं तिबेटचं पठार याला प जगाचे छप्पर पण म्हणतात ठीक आहे तर हे लक्षात ठेवणार तुम्ही ओके ओझार प्लॅटो ओझार प्लॅटो हा परत यू एस एमध्ये आहे ठीक आहे हा घुमटाकार प्लॅटो आहे डोम प्लॅटो येस हा डोम थोडा उंच भाग आहे घुमटाकार आकाराचा हा प्लॅटो आहे आले लक्षात ते इथे उत्तर चुकीची जोडी आहे ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके तर हे पॉईंट लक्षात ठेवणार प्लॅटोचे म्हणजे प्रकार पठाराचे प्रकार, प्रकार लक्षात ठेवायचे तुम्हाला ओके आता पुढे आता सेव्हन्टी नाईन क्वेश्चन नंबर सेवन्टी नाईन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता राज्य सरासरीच्या जवळपास आहे ओके आता पहिले तर आपल्या राज्याची लोकसंख्या घनता केवढी आहे आपल्याला माहित असणं जरुरी आहे तीनशे पासष्ट ओके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तिथे जवळपास विचारलं आहे तर इथे आपण बघणार औरंगाबाद आणि रायगड है ना औरंगाबादची आहे तीनशे सहासष्ट आणि रायगडची आहे तीनशे अडुसष्ट क्लिअर उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन टू इज द आन्सर ठीक आहे हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आता येतात लक्षात ठेवणार ओके आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटी महाराष्ट्रातील इथे बघा अयोग्य विधान विचारलं आहे ओके महाराष्ट्रातील एकूण नद्यांची लांबी सुमारे पस्तीसशे किलोमीटर आहे एकदम बरोबर महाराष्ट्रातील बऱ्याच दक्षिण वाहिनी नद्यांचं उगम मध्य प्रदेशात होतो बरोबर जी पण वर्धा नदी आहे पेन हो ना हे सगळ्या ज्या नद्या आहेत ठीक आहे पेंच हे दक्षिण वाहिनी नद्या आहेत आणि यांचं उगम कुठे होतो मध्य प्रदेशात ओके त्याच्यानंतर महाराष्ट्रातील बहुतेक नद्या बारमाही आहे बारमाही म्हणजे हे वर्षभर वाहत नाही आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे वैताना नदीच्या खोऱ्यात संपूर्ण पालघर जिल्हा व्यापलेला आहे हे बरोबर बर आहे पालघर जिल्हा पूर्ण कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे तर वेतरणा ते हे पण एक्झॅक्ट बरोबर आहे तिथे अयोग्य फक्त कोणतं आहे ऑप्शन क तर उत्तर आहे ऑप्शन टू इज द आन्सर कारण फक्त क का हे विधान काय आहे चुकीचं आहे अयोग्य आहे ओके हे लक्षात ठेवणार हे बघा जेवढे पण आपल्या नदीचे खोरे आहेत ते थे लक्षात ठेवणार तुम्ही जसं भीमा सोलापूर जिल्हा हा पूर्ण भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतं तसे संपूर्ण जिथे येतात ते लक्षात ठेवायचं लक्षा आहे पूर्व संपूर्ण पालघर जिल्हा वैतरणा नदी ओके असं लक्षात ठेवा ओके पुढचं आता एक्क्याऐंशी क्वेश्चन नंबर एटी वन ओके आता हा जो प्रश्न आहे स्वतंत्रपूर्वी कोणते वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षण कायदे अस्तित्वात होते हे सगळे होते बघा मद्रास वन्य हत्ती परीक्षण कायदा हत्ती भारतीय हत्ती परीक्षण कायदा वन्य प्राणी संरक्षण कायदा हे सगळे कायदे अस्तित्वात होते ते ऑल ऑफ दी अबाउ वरील सर्व ठीक आहे आता पुढे हा पण एन्व्हायरमेंटवरच आहे हा प्रश्न जोडायला हवा इथे विचारला आहे तुम्हाला ग्री हा पण खूप छान प्रश्न आहे ग्रीन जज ऑफ द इंडिया ग्रीन जज भारताचे कोणाला म्हटलं जातं कुलदीप सिंग यांना म्हटलं जातं हे सुप्रीम कोर्टमध्ये जज पण होते आणि यांनीच एन्व्हायरमेंटच्या इशू पर्यावरणच्या इशूवर पी आय पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे तुम्ही काढू शकतात संबंधी त्यांनी हे केलेलं त्याच्यानंतर जे पण हे आपले ताजमहल आहे ना ताजमहालाच्या भोवती जो पण ऑइल कॉम्प्लेक्स आहे मथुरा ते सगळं तर संबंधी पण यांनी बरंच काम केलेलं जेणेकरून मग ते थोडंसं सुरक्षित करण्यात आलेलं पॉल्युशन कमी करण्यात आलेलं म्हणून त्यांना म्हटलं जातं ग्रीन जज ऑफ इंडिया ग्रीन ॲडव्होकेट कोणाला म्हटलं जातं एम सी मेहता यांना ओके परिस्थितिकीय शास्त्राचे जनक भारताचे ते आहे रामदेव मिश्रा भारताचे वनस्पतीशास्त्राचे जनक ते आहे विलियम रॉक्सबर्ग हे सगळं लक्षात ठेवायचं तुम्हाला हे पाठच करून ठेवा आणि बघा विलियम रॉक्सबर्ग हे भारताचे नव्हते हे होते युनायटेड किंगडमचे होते ते ठीक आहे आणि यांनी बरंच आपल्या भारतामध्ये वनस्पतीबद्दल काम केलेलं एवढं म्हणून त्यांना आपण भारताचे वनस्पतीशास्त्राचे जनक म्हटले जाते फादर ऑफ बॉटनी इंडियाच्या रॉक्सबर्ग कलकत्तामध्ये ते होते बरंच त्यांनी भारतातल्या वनस्पतीसंबंधी वगैरे पुस्तकं पण लिहिलेली आहेत ठीक आहे तर हे लक्षात ठेवणार तर एटी टूचं आन्सर काय आहे तुमचं मग ऑप्शन टू इज द आन्सर ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आता योग्य विधान निवडा जैवविविधता हॉटस्पॉट हे शब्द नॉर्मन मेयर्स यांनी दिलं बरोबर बाय जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजेच काय संवेदनशील क्षेत्र जिथे जैवविविधता समृद्ध आहे पण आता ते भाग कसे झाला आहे संवेदनशील झाले आहेत काही मानवी क्रियामध्ये तर म्हणून त्यांना आपण म्हणतो जैवविविधता हॉटस्पॉट ठीक आहे नॉर्मन मेयर्स यांनी एन्व्हायरमेंटल रेफ्युजेस हे पुस्तक सण एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रकाशित केले हे पण एकदम बरोबर आहे 20 वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी त्यांचे निधन डिमॅन्शिया या आजारामुळे झालं बघा नॉर्मन मेर्स यांचं निधन झालं होतं ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीनमध्ये तर हे विधान चुकीचं ठरतं वरचे अ आणि ब हे बरोबर आहे ठीक आहे तर ऑप्शन टू इज द आन्सर क हे चुकीचं आहे कारण ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचं निधन झालेलं कोणाचं नॉर्मन मेर्स यांचं ठीक आहे तर ओके okay. आता नेक्स्ट क्वेश्चन एटी फोर ओके वायु प्रदूषण वाढते जेव्हा व्हेंटिलेशन गुणांक डॅश असतो ठीक के आहे केवढा असतो तर तो असतो आहे वाढतो त्यावेळेस गुणांक असतो सिक्स थाउजंड मीटर पर सेकंड व्हेंटिलेशन गुणांक म्हणजेच काय पहिले तर लक्षात ठेवा हे पॉल्युशन चेक करायसाठी करतात जे पण प्रदूषके असतात पॉल्युटन्स असतात यांचं वाऱ्यामध्ये मिक्स होण्याचं जो प्रमाण असतो याला आपण म्हणतो व्हेंटिलेशन गुणांक ओके तर हे लक्षात ठेवणार असे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ओके त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर एटी फाईव्ह खाली दिलेल्या विधानांचा विचार करा अंदमान निकोबार येथील जमाती नेग्रिटो वंशातील आहे यस ते पण बरोबर आहे मध्य भारतातील जमाती मंगोलड वंशातील आहे तर नाही मध्य भारतातील जे जमाती आहेत ना ते आहे इंडो, इंडो आर्यन कोणते आहेत ते इंडो आर्यन वंशातील ओके हे लक्षात ठेवणार ईशान्य भारतातील जमाती निग्रॉइड वंशातील आहे तर नाही ईशान्य भारतातील जे जमाती आहे ते आहे मंगोलॉइट कोणत्या वंशातील आहे ते मंगोलॉइट ओके इंडो आर्यन हे नॉर्डिक वंशातील जमाती आहे हे पण बरोबर आहे नॉर्डिक वंशातील जमाती आहे त्याच्यामुळे हे उंच गोरे स्टेट नोज अशा प्रकारचे हे असतात ओके तर ऑप्शन एट्टी फाईव्हचं ब आणि क हे काय आहे म्हणजे चुकीचं आहे तर इथे तुम्हाला विचारलं आहे पर्याय उत्तर आहे अ आणि ब बरोबर तर नाही ब आणि क बरोबर तर नाही अ आणि ड बरोबर ओके कारण अ बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे तर ऑप्शन थ्री इज द आ ओके आपले जे पण होमोसेपियन्स आहेत ना आपण जेव्हा आपल्या मनुष्याची उत्क्रांती बघतो तर शेवटी आता आपण होमोसेपियन्स तर यांची पण ज आपण म्हणतो ना वंश के हे केले आहेत जसं मंगोलाइड निग्रॉइड आणि कॉकेसॉइड ठीक आहे मग याचे अजून वर्गीकरण होतात पण हे मेन आहे मंगोलाइड निग्रॉइड आणि कॉकेसॉइट ओके आता पुढे आता तुमचे सायन्सचे प्रश्न सुरू होतात एटी सिक्सपासनं ओके आता इथे बघा या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो बघा कोणत्या हे जे पण तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत ठीक आहे हे काय आहेत जसं आपण म्हणतो ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सूर्यचे जे किरण असते हे विविध लहरींमध्ये विभागलेली असते याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय पट्टा ठीक आहे तर यातला जो पण गॅमा किरण आहे ना याचा वेग प्रकाश वेगळा इतकाच असतो म्हणजेच थ्री इन टू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड तर ऑप्शन वन इज द आन्सर ठीक आहे तर कोणाचा वेग प्रकाश वेग इतकाच असतो तो, तो गॅमा किरण ओके पुढचं आता चुकीची जोडी निवडा रासायनिक नाव आणि व्यावहारिक नाव असं दिलेलं आहे ठीक आहे आता बघा मिथेन जे आहे सी एच फोर याला मार्श गॅस पण म्हणतो येस कारण हे दलदलीच्या प्रदेशात पण हे वायू तयार होतो म्हणून याला मार्श गॅस पण म्हणतात ठीक आहे लेड ऑक्साइड म्हणजेच सेंदूर कॅल्शियम सल्फेट म्हणजेच काय आहे आपलं जिप्सम इथे ॲक्च्युली यांच्याकडनं चुकीचं झालं इथे जिप्समचं ॲप्सम दिलं होतं पण हे ठीक आहे याला जिप्सम तुम्ही लिहू शकता हे काय आहे कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम ठीक आहे आणि पोटेशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजेच काय आहे आलम आलम म्हणजेच काय तुरटी पोटेशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजेच काय असते आपली तुरटी लक्षात ठेवा आलम इथे मी जरा थोडं वेगळं नाव दिलं आहे इथे तुरटी ओके तर इथे चुकीची नोडी जोडी कोणती आहे ते ॲक्च्युली इथे मी इप्सम सॉल्ट दिलं होतं हे प्रिंटिंगमध्ये इप्सम दिलेलं मी जिप्सम नाही इप्सम सॉल्ट तर हे असं होतं ते दिलेलं तर हे चूक ठरत जाव होतं तर पण इथे ती काय आता कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम आणि इप्सम म्हणजेच काय मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच इप्सम मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच इप्सम हे युजली कॉन्स्टिपेशन वगैरे होतं पोटाचे आजार ठीक आहे त्यावेळेस हे इप्सम सॉल्ट दिलं जातं ओके आता पुढे आता हे एटी एट क्वेश्चन नंबर एटी एट ठीक आहे आता हा जो क्वेश्चन आहे ना हा आहे केमिस्ट्रीचा बॉन्ड्सवर ओके तर इथे बघा एटी एट क्वेश्चन नंबर आयनिक संयुगे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण देवाणघेवाण होऊन निर्माण होतात ओके तर इथे बघा अयोग्य विचारलं आहे तुम्हाला हां तर हे बरोबर आहे आयो आयनिक संयुगे इलेक्ट्रॉनची देवाणघेवण करून होऊन निर्माण होतात तर दिस इज राईट ठीक आहे त्याच्यानंतर दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीद भागीदारी होऊन ससंयुज संयुगी निर्माण होतात तर बघा दोन इलेक्ट्रॉन्सची भागीदारी होऊन नाही नक्त ससंयुज कधी होते ज्या वेळेस ससंयुज भान म्हणजेच काय कोवलंट बॉन्ट बघा अयोग्य विचारलं आहे ना ओके हां सॉरी अयोग्य विचारलं आहे तर एक मिनटं अयोग्य विधान ओके क आणि ड हे चुकीचं ठरणार येस yes. हां दोन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन ससंयोज निर्माण होते कोवॅलंट बॉन्ड तयार होते भागीदारी म्हणजेच काय काय म्हणतात त्याला ट्रान्सफर्स ऑफ इलेक्ट्रॉन आणि देवाणघेवण घेवण म्हणजेच शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनच्या वेळेस आयोनिक बॉन्ड तयार होतो आणि ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉनच्या वेळेस काय तयार होतो कोवलंट बॉन्ड ओके आयोनिक संयोग्य विद्युत वाहक असतात तर हे विद्युत वाहक राहत नाही आयोनिक संयोग म्हणजेच विद्युत वाहक नसतात असं आहे ना तर हे विद्युत वाहक असतात आयोनिक जे संयुगे असतात किंवा याला आपण म्हणतो आयोनिक किंवा इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड ठीक आहे तर हे म्हणजेच एन एस सी एल जे आहे ते काय आहे आयोनिक संय संयोग ठीक आहे तर हे जेव्हा पाण्यात विरघळता तर हे सोडियम आणि क्लोरीन हे वेगळं होतं तर याच्यामुळे हे विद्युत वाहक होऊन जातात तर हे चुकीचं आहे सहसयुज संयुगे विद्युत वाहक असतात तर हे नसतात सहसयुज संयुगे कधीच विद्युत वाहक नसतात कारण हे कसे कसे तयार झाले सहसयुज काय म्हणतात त्याला आपण जसं क्लोरीन आणि क्लोरीन तर हे काय झालं मग क्लोरीन ठोमॉ तर इथे काय होतो जसं आपण म्हणतो सहसयुज कोवेलंट बॉन्ड कधी होतो ज्यावेळेस यांच्यामध्ये भागीदारी होते इलेक्ट्रॉन्सची ठीक आहे तर हे काय होतं ज्यावेळेस पाण्यात किंवा असं तर हे विर दोन याच्यामध्ये हे होत नाही त्याच्यामुळे हे विद्युत वाहक नसतात ठीक हो आहे तर हे लक्षात ठेवणार कशा पद्धतीने परत आपण इथे जोरासा एक्सप्लेन करूया आयोनिक संयोगी इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होऊन निर्माण होतात हे एकदम बरोबर आहे ट्रान्सफर ऑफ काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉन जसं आपण इथे बघतो की जसं सोडियम आहे इथे एक्झाम्पल सोडियम आणि क्लोरीन सोडियम, सोडियम अनी या पद्धतीचं ठीक आहे सोडियम क्लोरीन सोडियम आणि क्लोराईड तर हे काय बनतं मग संयुग एन ए सी एल ओके पुढे आता दोन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन काय बनतो कोवेलंट बॉन्ड तर एन ए सी एल हे काय आहे विद्युतवाहक आहे आणि कोवेलंट बॉन्ड हे विद्युत वाहक नसतात म्हणून क आणि ड हे काय चुकीचं आहे तर ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके आता नेक्स्ट क्वेश्चन एटी नाईन ओके okay. आता इथे हाड आणि आपलं स्थान हाडाचं स्थान कुठे आहे ते हायोइड बोन हे आपलं बघा मानेचा समोर असतो म्हणजे गळा जो असतो ना आपण चेहऱ्याचं खाली तिथे असतो हे हायोइड बोन स्कॅप्युला पाठीचा हाड ठीक आहे हा छपटा हाड असतो पटेला गुडगा जी आपण म्हणतो ना गुडघ्याची वाटी वाटीला काय म्हणतात पटेला अलना हातात असतात ओके सो so, uh, इथे काय येणार मग एक मिनटं एटी नाईन ना एटी नाईनचं उत्तर काय येणार आहे मग एटी नाईनचं उत्तर येणार ऑप्शन टू ओके आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन क्वेश्चन नंबर नाईन्टीन अयोग्य पर्याय निवडा अयोग्य विचारला आहे ठीक आहे मानवी हृदयात पाच झडपांचा समावेश होतो यस yes, पाच झडपं आहेत मान मानवी हृदयात है ना ओके okay. कोणत्या कोणत्या आहेत बघा आपण बघितलं आहे बाय स्पीड ट्राय कर कस स्पीड है ना थेबिशियन्स सेमिलुनार हे सगळे काय आहेत वॉल्स आहेत ठीक आहे धमनी ह्या रक्तवाहिनींना झडपा असतात धमनीला रक्त ह्या रक्तवाहिन्याला म्हणजे आर्ट्रीजला वॉल्स नसतात बघा वॉल्फ जे असतात जे आपण झडपा असतात ना हे फक्त कोणाला असतात शिरांना वेन्सला असतात ठीक आहे का असतात जसं आपल्याला माहिती आहे धमनी ही काय करते जे पण शुद्ध रक्त असतं ना म्हणजे हृदयाकडनं रक्तपूर्ण शरीरात पोचवण्याचं काम कोण करतं हृदय धमण्या करतात ठीक आहे आणि अशुद्ध रक्त शरीराच्या संपूर्ण भागाकडनं अशुद्ध रक्त हृदयाकडे आणायचं काम कोण करतात शिरा वेन्स करतात ठीक आहे तर धमन्या ज्या असतात हे कशा काम करतात हृदयाकडनं हे खाली जास्त उतरतात म्हणजे हे काम करतात गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने त्याच्यामुळे हे रिव्हर्स जायची काय संभावना नसते पण ज्या पण व्हेन्स आहेत शिरा आहेत ह्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला काम करतात म्हणजे जो पण रक्त आहे हा उत वरती चढत आहे तर ह्या बॅकवर्ड फ्लो मागे सरकू शकतो की नाही तर हा रिव्हर्स नको जायला रक्त म्हणून यांना झडपा दिलेल्या असतात आलं लक्षात ओके तर धमनीला झडपा नसतात तर हे उदान अयोग्य आहेत ठोक्याची सुरुवात एस नोड सायनो ऑरिक्युलर नोडपासून सुरुवात होते बरोबर एस एन ओड मग त्याच्यानंतर ए व्ही नोड त्याच्यानंतर बंडल ऑफ हिज आणि परकींची फायबर अशा पद्धतीचं ते ठोक्याची सुरुवात इथे होते आणि मग अशा पद्धतीचं त्याचं चो वहन होतं ठीक आहे हे कुठे असतं आहे एस नोड हे आपलं असतं आहे उजव्या अलिंदच्या तिथे ओके राईट ॲट्रियम सी ए बीची ही हृदय आजाराची शास्त्रीय क्रिया, क्रिया आहे सी ए बी जी म्हणजेच काय आहे सी म्हणजेच कोरोनरी ए म्हणजे आर्टरी बी म्हणजेच बायपास जी म्हणजे ग्राफ्टिंग सी ए बी जी ज्यावेळेस बघा हृदयात ब्लॉकेज असतील जास्त स्निग्ध पदार्थ खाल्ले असेल तर सॅच्युरेटेड फॅट्स खाल्ले असेल तर रक्त वाहण्या हे बंद पडायला लागतात तिथे आपल्या स्नायू लिपिड्स मेध हे साठून बंद पडायला लागतात ला 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 तर मग ते काय होतं रक्त वाहण्यासाठी त्यांना कमी जागा लाव होते कारण तिथे मेद साचला आहे त्याच्यामुळे ते रक्तवाहिन्यांवर ताण पाडतात त्या ताणेलाच आपण काय म्हणतो ज्याचे ताण जोरदार असेल यालाच आपण म्हणतो हार्ट अटॅक तर मग हा जो मार्ग आहे हा जो मेदनी ब्लॉक केलेला आहे त्याच्यामुळे मग आता आपण काय करतो शरीरात बायपास मार्ग टाकतो जसे रोड असतात ना बायपास रोड कसे काढले जातात तसंच इथे काय सी ए बी जीमध्ये काय करतात बायपास एक नळी टाकली जाते म्हणजेच एक विन टाकली जाते त्यातनं मग काय होतं हृदयाला रक्त पुरवठा होत असतो म्हणून याला आपण म्हणतो कोरोनरी आर्टरी बायपस ग्राफ्टिंग आणि इथे बहुतेक करून सॅफेनस वेन पायाची एक व आहे सॅफेनस ठीक आहे त्याचा वापर जास्त करून केला जातो बायपासमध्ये वापरण्यासाठी ओके सो उत्तर आहे याचा ऑप्शन टू इज द आन्सर नॉवलचा आता एक क्वेश्चन नंबर नाईन्टी वन इथे बघा आर एन ए विषाणू हे डी एन ए विषाणूपेक्षा जास्त हानिकारक असतात बरोबर आहे आर एन ए विषाणू हे डी एन एपेक्षा का कारण आर एन ए जो असतो ना हा म्युटेशन खूप होतं याचं म्हणजे याचा जो पण जनुकीय हे असतं याच्यात कंटिन्युअस बदल होत असतो त्याच्यामुळे याच्या लसी बनवणं खूप अवघड जातं ठीक आहे आणि ह्यांची जी संख्या आहे जसंच हे शरीरात जातं ह्यांची संख्या पण लवकर वाढायला लागते जसं आता कोरोनाचा जो व्हायरस आहे हा आर एन ए व्हायरस आहे आणि लक्षात एच आय व्हीचा जो व्हायरस आहे हा कोणता व्हायरस आहे आर एन ए व्हायरस आहे कोरोना हा कोणता आहे आर एन ए लक्षात ठेवा त्याच्यामुळे तिच्या लस बनवण्यासाठी पण खूप अवघड जात आहे ओके आर एन ए विषाणूसाठी लसी जास्त उपलब्ध नाही का कारण की त्याचं म्युटेशन खूप होतं ना उत्परिवर्तन त्याच्यामुळे एक व्हायरस तर दुसरा व्हायरसमध्ये थोडंस बदल असणार आहे त्याच्यामुळे लसी बनवणं अवघड जातं तर ऑप्शन दोघं हे काय आहे बरोबर आहे योग्य विचारलं आहे ना तर ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन okay. आता नाईन्टी टू ओके नाइंटी टू पण छान प्रश्न आहे अनुअंक अणुअंक त्र्याऐंशी पेक्षा जास्त असलेले मूलद्रव्य हे अस्थायी असतात अस्थायी असतात म्हणजेच काय ते आता मग स्टेबल राहत नाही ठीक आहे आणि मग ते प्रारणे म्हणजेच रेडिएशन बाहेर टाकायला लागतात तर ज्यांचं अणुअंक ज्या मुद्रव्यांचं अणुअंक ठीक आहे ॲटॉमिक नंबर एटी थ्रीपेक्षा जास्त असते ते काय असतात अनस्टेबल का अनस्टेबल म्हणतात कारण ते काय बाहेर टाकत असतात रेडिएशन ठीक आहे हे कारण की काय असतं ना एटी थ्रीपेक्षा जास्त असल्यामुळे यांच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या खूप जास्त असते याच्यामुळे हे जे मुद्रव्य असतात हायली एनर्जेटिक असतात ठीक आहे म्हणून ते अनस्टेबल असतात आणि मग हे स्टेबल होण्यासाठी काय करतात ते प्रारने बाहेर टाकत असतात हे मूलद्रव्य अ हे मूलद्रव्य अतिशय भेदक व उच्च ऊर्जा असणारे प्रारणे उत्सर्जन करतात बरोबर अल्फा बीटा आणि गॅमा रेडिएशन हे प्रारणे हे बाहेर टाकत असतात थोरियम रेडियम ह्यासारख्या मूलद्रव्याचे प्रारण उत्सर्जन करतात बरोबर हे काय रेडिओक्टिव लॅमेंट्स आहेत ना थोरियम रेडियम हे ओके आता निऑन हे एकमेव किरणोत्सरी व नोबल गॅस आहे तर बघा इथे अयोग्य आहे पाहिजे खरं तर अयोग्य पर्याय निवडा योग्य नाही अयोग्य पर्याय निवडा तर चौथा हे काय आहे अयोग्य आहे कारण नियॉन नाही आहे ते रेडॉन आहे कोणतं आहे ते रेडॉन हा किरणोत्सरी पदार्थ पण आहे आणि नोबल गॅस पण आहे तर ऑप्शन फोर इज द आन्सर जे अयोग्य आहे हे क्वेश्चन पण तुम्ही करेक्ट करणार अयोग्य विधान निवडा दिस इज अयोग्य ठीक आहे तर चौथा अयोग्य आहे बाकी सगळे योग्य होते ठीक आहे ऑन आहे याचं जी किरणोत्सरी पदार्थ पण आहे नोबल गॅस पण आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन डायग्रामवर बेस्ड आहे हा क्वेश्चन ही आकृती दिली आहे ही कोणता व्हायरस आहे ठीक आहे टी एम सी म्हणजेच काय मोझॅक व्हायरस ठीक आहे हे कोणावर तंबाखू आणि टमॅटो याच्यावर प्रादुर्भ करतात हा व्हायरस ओके ओके आता इथे तुम्ही ही जी आकृती आहे ना ही आहे बॅक्टेरिओ फीज कोणाची आकृती ही बॅक्टेरिओ फेज बॅक्टेरिओ फेज म्हणजेच काय ते बॅक्टेरिया आलं म्हटल्यावर हे बॅक्टेरिया नाही आहे हा विषाणू हा जो विषाणू आहे ना हा कोणावर हल्ला करतो जीवाणूंवर कोणावर हल्ला करतो जीवाणूवर म्हणून याला आपण म्हणतो बॅक्टेरिओ फेज जे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात त्यांना म्हटलं जातं बॅक्टेरिओ फेज क्लिअर तर याची ही आकृती आहे लक्षात ठेवणार ओके आता पुढचं आणि ॲडिनो व्हायरस म्हणजेच काय ज्यांची डी एन एचे व्हायरस असतात ना त्यांना ॲडिनो म्हणतात एवढं एक पॉईंट लक्षात ठेवा ओके आता विसंगत पर्याय निवडा नाईंटी फोर क्वेश्चन नंबर ओके आता बघा इथे विसंगत पर्याय ओके क्रेटिनिझम टर्नर सिंड्रोम क्लॅन फिल्टर सिंड्रोम आणि डाऊन सिंड्रोम ओके आता बघा इथे हे जे आपण बघितले ऑप्शन टू थ्री आणि फोर हे काय आहे क्रोमोझोममध्ये जी ॲबनॉर्मेलिटी आलेली असते जनुकीय आजार जे आहेत हे आहेत हे आणि क्रेटेनिझम हे जनुकीय नाही आहे, आहे, आहे। जेनेटिक डिफेक्ट नाही आहे क्रेटेनिझम क्रेटेनिझम कधी होतो ज्यावेळेस थायरॉक्झिन कसलं प्रमाण थायरॉक्झिन ह्या संप्रेरकाचे प्रमाण लहान बालकांमध्ये कोणामध्ये मी सांगते लहान बालकांमध्ये कमी असेल त्यावेळेस जो आजार होतो याला आपण म्हणतो क्रेटेनिझम समजा थायरॉक्झिनचं प्रमाण मोठ्यांमध्ये मा प्रौढ माणसांमध्ये मा कमी असेल तर जो आजार होतो त्याला आपण म्हणतो मिक्सो इडिमा ओके सो so, हे आहे आन्सर वन हे तिघं जे आहेत हे जेनेटिक डिसऑर्डर आहे ते क्रोमोझोमच्या संख्येवर कमी जास्त झालेले असतात त्यानुसार हे झालेलं असतात टर्नर डाऊन आणि फिल्टर्स ओके ह्याबद्दलचे मी मागच्या टेस्टमध्ये मा हे सिंड्रोम चांगले एक्सप्लेन केले आहेत तेवढे तुम्ही बघून घेणार ओके आता नेक्स्ट नाईंटी फाईव्ह हा पण प्रश्न छान आहे वेस्टर्न ब्लॉटिंग खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते संशोधन म्हणा किंवा डी एन एचे जे तुकडे केलेले असतात छोटे छोटे जीन्स तर यांना टिपायसाठी ही प्रक्रिया केलेली असते ठीक आहे तर वेस्टर्न ब्लॉटिंग हे प्रथिन टिपायसाठी केले टेक्निक असते कशासाठी प्रथिनं टिपायसाठी कोणती टेक्निक असतात वेस्टर्न ठीक आहे डी एन ए करायसाठी असते सदन ब्लॉटिंग काय असते ती सदन ब्लॉटिंग आर एन एसाठी असतं आहे नर्दन ब्लॉटिंग ओके आणि ज्या वेळेस तुम्हाला आर एन ए पण टिपायचं आहे आणि डी हो एन ए पण दोघं एकत्रित टिपायचं असेल तर कोणतं असतं डॉट ब्लॉटिंग कोणतं असतं ते डॉट ब्लॉटिंग आलं लक्षात हे लक्षात ठेवा लक्षा याला जोड्याला हवामध्ये पण प्रश्न विचारू शकतात किंवा ह्या पद्धतीने पण ओके नेक्स्ट क्वेश्चन नाईन्टीन हे बघा हे जे टेक्निक्स असतात ना प्लॉटिंग हे वेळेस जे आहे तुमचं बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप महत्त्वाचं आहे जो पण डी एन ए असतात ना तर याचे जेव्हा तुकडे केले जातात तर मग तुकडे करून वेगवेगळे पदार्थ डी एन ए वेगळा काढला आर एन ए वेगळा काढला आहे तर यातली अजून जे प्रथिन आहे ते वेगळे झाले आहेत तर यांना ते पूर्ण मिक्सचरमधनं आपल्याला समजा फक्त डी एन ए टिपायचं असेल त्यावेळेस मग आपण काय घेणार कोणती टेक्निक वापरणार डी एन ए काढायसाठी सदन ब्लॉटिंग टेक्निक फक्त आर एन टिपायचं असेल कागदावर तर नर्दन टेक्निक नदन ब्लॉटिंग टेक्निक आणि प्रथिन तर मग वेस्टर्न ब्लॉटिंग टेक्निक ओके आता पुढे कागद म्हणजे आपलं पेपर नाही आहे नायट्रो सेल्युरोसचा जो कागद असतो त्याच्यावर ते टिपलं जातं लॅबमध्ये ओके आता पुढचं नाईन्टी सिक्स पुढील विधानांचा अभ्यास करा आणि चुकीचं पर्याय निवडा पिनियल ग्रंथी पोटात असते नो पिनियल ग्रंथी कुठे असते आपल्या मेंदूत मेंदूत असते ती ठीक आहे आणि ही छोटी सगळ्यात छोटी एन्डोक्राईन ग्लँड आहे आंतसद्रवी ग्रंथी आहे सगळ्यात छोटी ओके आणि ही काय सिक्रेट करत असते मेलाटॉनिन ओके पुढे ॲन्ड्री ॲड्रिनल ग्रंथी वरती स्थित असते वृक्क म्हणजेच काय किडनीजच्या वरती स्थित असते आपलं आपण बघितलं आहे दोन किडनीज असतात ठीक आहे तर हे वरती यांच्यावरती ग्लँड्स असतात ॲड्रिनल ग्लँड्स गॉबलेट ग्रंथी श्वसनसंस्था आणि पचनसंस्थेत असतात बर हे बरोबर आहे गॉबलेट ग्रंथी आणि ह्या एक पेश ग्रंथी आहेत म्हणजे ह्या पेशीच असतात ठीक आहे या हे ग्रंथीचे काम करतात म्हणून याला आपण म्हणतो गॉबलेट ग्रंथी ओके हे म्युकस चिकट पदार्थ तयार करत असतात जेणेकरून मग आपली श्वसन संस्था असेल पो हे आ, काय म्हणतात याच्यात हालचाल सुरळीत होते आणि ओलावा राहतो झीज ग्रंथी डोळ्यात पापण्याजवळ असते येस yes, पापण्याजवळ ही ग्रंथी असते झीज ग्रंथी जसं आपण रडतो ना तर आश्रुग्रंथीचंच एक प्रकार म्हणता गेल तर इथे अभ चुकीची पर्याय विचारला आहे ना तर फक्त अ हे चुकीचं आहे बाकी तिघं बरोबर होते ना तर अ चुकीचं आहे तर ऑप्शन टू इज द आन्सर क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन आता नाईंटी सेवन अगेन व्हेरी नाईस क्वेश्चन एकूण पाच प्रकारचे क्लोरोफिल असतात येस ए बी सी डी आणि ई किती प्रकारचे असतात ए बी सी डी ई e. वनस्पतीत मुख्यतः क्लोरोफिल अ आणि ब असते बरोबर आहे वनस्पतीमध्ये मुख्यतः अ आणि बी असते ओके क्लोरोफिलची रचना हिमोग्लोबिन सारखी असते फक्त लोह जी काय असते तिथे मॅग्नेशियमचे अणू असते हा एक पॉईंट लक्षात ठेवणार सेम हिमोग्लोबिनची रचना असते पण हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं कण असतो इथे मॅग्नेशियमचं कण असतो ठीक आहे क्लोरोफिल दृश्य प्रकाशातील हिरवी किरणं शोषून घेतात तर हे चुकीचं आहे कधी बघा वनस्पतींनी हे शोषून घेतलं असतं हिरवं तर वनस्पती हे हिरवे राहिलेच नसते हिरवे दिसले असते का नाही कारण की क्लोरोफिल हे काय करते हिरव्या किरणांना परावर्तित करते म्हणून हे आपल्याला हिरव्या रंगाचं दिसतंय तर हे शोषून घेत नाही ही परावर्तित करते आणि म्हणूनच आपल्याला तो ऑब्जेक्ट कसा दिसतो किंवा वनस्पती कशी दिस दिसते हिरवी दिसते तर हे ऑप्शन फोर इज द आन्सर ठीक आहे परावर्तित करते शोषून घेत नाही ठीक आहे आता पुढे नाईंटी एट एकाच फुलात पुंकेसर व स्त्रीकेसर म्हणजे स्टेमन आणि पिस्टल अस्तित्वात अस अशा फुलांना काय म्हणतात स्टेमन आणि पिस्तल म्हणजेच काय हे काय आहे फुलांमधले मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन अँड्रुशियम आणि गायनोशियम ठीक आहे प्रजनन जे आपण म्हणतो ना ते ऑर्गन्स आहेत ठीक आहे तर ज्या वेळेस एकाच फुलामध्ये दोघं पण आहे म्हणजे स्टेमन पण आहे आणि स्त्री केसर पण आहे पं केसर पण आहे एकाच फुलात तर अशा फुलांना आपण म्हणतो परफेक्ट काय म्हटलं जाते ह्याला परफेक्ट आणि ज्या फुलामध्ये एक तर फक्त ता स्टेमेन असेल किंवा पिस्टिल असेल दोघापैकी एकच असतं याला म्हटलं जातं इम्परफेक्ट आलं लक्षात बघा गुलाब आहे लिली आहे हे काय आहे परफेक्ट फ्लॉवर इमपफेक्टमध्ये जसं इमपर्फेक्टचे उदाहरणं काय सांगता येणार तुम्हाला इथे इम्पर्फेक्टचे झेंडू आहे है ना इम्परफेक्ट ठीक आहे गोबी आहे हे सगळे इमपर्फेक्टचे फुलं आहेत ठीक आहे पूर्ण म्हणजेच काय पूर्ण फूल म्हणजेच का कोणाला म्हटलं जातं कम्प्लीट फ्लावर ज्याच्यामध्ये बघा स्टेमेन पण आहे पिस्टील पण आहे फुलं जे पाकळ्या पण आहे ठीक आहे खाली जे कॅलिक्स असतं ते पण आहे सगळे अवयव असेल त्याला म्हणतो पूर्ण आणि अपूर्ण म्हणजेच काय की त्याच्यात पाकळ्या हे सगळं आहे पण स्टेमेन किंवा पिस्टील एकच असतो ठीक आहे किंवा पाकळ्या नसतील पण हे दोघं असतील तर यांना आपण म्हणतो इनकम्प्लीट फ्लावर आलं लक्षात तर इथे दोघं अस्तित्वात असतील याला आपण म्हणतो परफेक्ट फ्लावर नेक्स्ट अँड नेक्स्ट नाईन्टी नाईन क्वेश्चन पुढील पैकी योग्य विधाने ओळखा योग्य विचारला आहे इथे कोलेस्ट्रॉलची निर्मिती स्वादुपिंडात होते तर कोलेस्ट्रॉलची निर्मिती स्वादुपिंडात नाही होत तर ती कुठे होत असते लिव्हरमध्ये कुठे होते लिव्हरमध्ये ओके okay. संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड फॅटच्या अति सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते हे पण एकदम बरोबर आहे सॅच्युरेटेड फॅट्स जास्त घेतले तर ओके सो आन्सर योग्य विधान आहे फक्त ब आहे तर ऑप्शन टू इज द आन्सर ठीक आहे सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅट्स कोणाला म्हणतात ज्यावेळेस हे कार्बन कार्बन जे आहेत एकमेकांना फक्त सिंगल बाउंडने कनेक्टेड असतात त्यांना आपण म्हणतो सॅचुरेटेड फॅट्स ओके आता नेक्स्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे हा ठीक आहे आता uh, ट्रूनेट एम टी बी ठीक आहे आजारा साथी टुबर किलौसस। टुबर किलौसस। ही कोणत्या आजारासाठी चाचणी जी भारताने विकसित केली असून जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ मान्य मिळाली आहे बघा एम टी बी म्हणजेच टी बी ट्युबर किलॉसेस है ना याच्यावरनं तुमचं उत्तर काय यायला पाहिजे क्षयरोग ट्युबर किलॉसिस ट्युबर किलॉसिस टी बी ठीक आहे तर ट्रू ने एम टी बी ही डब्ल्यू एच ओने पण याला काय दिलं आहे मान्यता दिलेली आहे ही भारताने तयार केलेली चाचणीची किट आहे ओके तर हो साठी ओके कुष्ठरोग म्हणजेच काय लेप्रोसी एच आय व्ही म्हणजेच एप्स याच्यासाठी वेस्टर्न ब्लॉड ॲलिझा ही टेस्ट होते ठीक आहे ओके तर इथेच तुमचे सायन्सचे पण क्वेश्चन संपतात आणि इथेच आपल्या टेस्ट नंबर फोर जी होती तिचे प्रश्नाचे ॲनालिसिस कंप्लीट होत आहेत ओके सो अभ्यास करत चला आणि काय क्वेरीज असेल तर तुम्ही मला क्वेश्चन कमेंटमध्ये विचारू शकतात ओके सो थँक्यू टेक केअर बाय